मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत भारताचे स्थान सर्वप्रथम भारत हा अक्षवृत्तीय दृष्ट्या उत्तर गोलार्धात त्याच्यानंतर रेखावृत्तीय दृष्ट्या जे आहे तो भारत पूर्व गोलार्धात येतो अर्थात भारताचे स्थान जे आहे ते उत्तर आणि पूर्व गोलार्धात आहे जर भारताचा आपण आशिया खंडाच्या दृष्टीने बघितला तर भारताचे स्थान हे दक्षिण आशियामध्ये येत असतं आणि तेही मध्य अर्थात मध्य दक्षिण आशियाई देशातनी भारत येत असतो भारत हा भारतीय उपखंडाचा अत्यंत महत्वपूर्ण असा देश आहे भारतीय उपखंडात जे आहे जवळपास ज्या देशांचा समावेश होतो त्या देशामध्ये दे भारत हे अत्यंत महत्वपूर्ण ठरत असतो मग क्षेत्रफळाच्या दृष्टीने असो की संसाधनाच्या दृष्टीने असो भारतीय उपखंडात समाविष्ट असलेले देश ज्यात भारत आहे भूतान आहे बांगलादेश आहे श्रीलंका आहे नेपाळ आहे मालदीवस आहे पाकिस्तान आहे आणि अफगाणिस्तान आहे मात्र नेहमी आठवून ठेवा की भारतीय उपखंडात चीनचा मात्र समावेश होत नसतो तर अशा प्रकारे भारताचे स्थान आहे भारताचे अक्षवृत्तीय दृष्टी स्थान बघितले तर ता आठ तास चार मिनिट उत्तर उत्तर ते सदतीस तास सहा मिनिट उत्तर अक्षवृत्ता आहे आणि रेखावृत्तीय दृष्ट्या बघितलं तर भारताचे स्थान अडुसष्ट तास सात मिनिट ते सत्त्याण्णव तास पंचवीस मिनिट पूर्व रेखावृत्त आहे तर अशा प्रकारे भारताचे हे स्थान आहे